गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग एंड सो आज भाई आपल्याला रायगड कॉलिंग करायचं आहे लक्ष्मी पूजनला. आपल्याला रायगडावर म्हणजे महाराजांच्या किल्ल्यावर जायचं आहे. आपल्या मामाचा सर्व आपण चाललोय तर चला आता आपण भेटू रस्त्यात आणि त्याच्यानंतर कंटिन्यू ब्लॉग करू आपण रायगडवर. तर गाइज आत्ता मस्त आहे की आपल्या 2 तासाच्या रनिंग नंतर आपण पोहोचलोय आता नागोटने मध्ये आणि सो आता आपण मस्त नाश्ता करणार आहोत आणि बघा नाश्त्याला सर्वजण बसले आपले. चला वडापाव खाऊन घेऊ. आता जस्ट आपण रायगड मध्ये पोहोचलो. हा घाट ना लय बेकार घाट बाबा. गाई रायगडचा घाट ना खतरनाक बाई. तर आपण रात्री आलोय त्याच्यामुळे समजलं नाही आणि सो आता आपण इथे हॉटेल बुक करतोय, रूम बुक करतोय. सो आपल्याला 500-700 रुपयाचे आसपास आपल्याला रूम मिळालेले या टायमाचे आणि रात्रीचे वाजलेत 10:30 आणि सो आता आपण इथे स्टे करणार आहोत आणि मस्त जेवण वगैरे जेवणाचं वगैरे कार्यक्रम आता होईल बाई. जेवायला लागेल पहिले पण भूक लागले ना लय बेकार भूक लागले. थालीमध्ये काही एक्स्ट्रा येत नाही ना तुमच्या? आता मागवायला लागेल ना काही एक्स्ट्रा मागवायला. तर आपण काही जस्ट जेवण करत आहोत. ते आपली रूम बघू शकता बाई. 600 रुपयाला आम्ही घेतली आणि सो आपले सर्व मामाचं वगैरे झोपलेत. वैभव दादा सुद्धा झोपले. अर्पित मग बघा वरती डायरेक्ट ही लग्न झालेली वरती बिन लग्नाची खाली. आणि स्वागताला आता आपण मग झोपणार आहोत. नाही लवकर झोपायला लागेल. आता वाजलेत 12 आणि सो सकाळी आपल्याला 6 वाजता ट्रेकला सुरुवात करायची. लवकर उठायला लागेल. तर चलो बाय गुड नाईट. उद्या भेटू सकाळी. हॅलो गाईज शुभ सकाळ. तर गाईज मस्त आहे की भाई महाराष्ट्राच्या स्वर्गामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि सो आपण लवकरच उठलो. लवकर म्हणजे भाई एवढी म्हणजे काल तारा झाली ना अशी झोपल्या बेकार लागली तर लेट उठलो. आता वाजलेत 7:30 आणि सो आपण आता गड चारायला सुरुवात करणार आहोत. पहिले आपण जाऊ हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करू. पण गाईड सगळं समजून सांगतात रे. समजून मोबाईल नीट चालायला पाहिजे ना आपला. तर गाईड जस्ट आपण गाडावर एंट्री केलेले आणि सो आपण गाडाच्या पायथ्याशी आहोत. ही एंट्री आहे समोरची आणि सो इथून पूर्ण तुम्ही एरिया बघू शकता गाडाचा. तो टकमक टक सुद्धा बघू शकता. आणि सो आता आपण गाडावर चढण्यास सुरुवात करणार आहोत. आणि गाईज जस्ट आपण गाडावर चढण्यास सुरुवात केलेली आहे आणि सो क्लायमेट एवढा भारी आहे ना गाईज. आणि हवा वातावरण खतरनाक भाई. हवा एवढी वार लागते ना गारगार. शपथले भारी वाटला. आणि सो आता आपण मस्त गाडावर चढण्यास सुरुवात. बघू शकता आपली पब्लिक सुद्धा. नजारा एक नंबर आहे. यो चल 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 ये मागे मागे लवकर ये. ओ गाईज चावशी विशिलो. चल चल पुरं चल चल पुरं चल पुरं चल जमलं लगेच. एकच माणूस तसा आहे. मामा बॅग मामा बॅग. माकड बघू शकता गाईज तुम्ही. ये आवाज आवाज आता मेला तू. आता राग ठेवील. आता राग ठेवील तुझ्यावर. आता राग ठेवील नको. अरे तो एक आला आता. रोशन रोशन बोलतोय का थांबलं मी बोलो पुढे जर बोलतो. तुम्ही गद्दार आहे म्हणतो. आपण गद्दार आहे बघा. कुठे गद्दार? गद्दार नाही म्हणून आम्ही तुमच्या थांबलो ना पुढे येऊन. तुम्ही जा ना कुठे थांबता आमच्या. तुम्हाला दम लागतं मी फटाफट चाला ना. हे बघ फोटोशूट आपण भारी केला. चालेल होतो ना आमच्या भांडणार. रोशनचा ग्रुप वेगळा होता. माझा ग्रुप वेगळा होता.
छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराज इथे आकर्षण इथे केला होता माझा राज्याभिषेक पर रायगड किल्ला झाला आणि निधन पण रायगड किल्ला झाला म्हणून तीर्थस्थान आहे मंदिर आहे पवित्र स्थान आहे पिकनिक पॉईंट नाही शकत तुमचा देवगडापेक्षा पवित्र रायगड किल्ला म्हटला जातो 33 कोटींपैकी सर्वात मोठे देव म्हणजे शिवर आहे रायगड किल्ला बसून लाभले महाराष्ट्रातला स्वर्ग आहे भाई पर्वत मागेवरील लांब तोफेचा जर का पल्ल्यावरती जर तोफेचा मारा केला तर तो तोफेचा गोळा या समोरच्या मुर्दावरती असायला पाहिजे दरवाजा सेफ राहायला पाहिजे म्हणून इतिहासामध्ये आपण घडीने पाहू म्हणतो बघा पूर्वी ओंडका इस्तेमाल करायची ओंडक्याला पाठीपुढे सरता नाही आलं पाहिजे म्हणून दरवाज्याचं अंतर तेवढं शून्य झालेलं म्हणतात बघा जे आपण ज्या पहिल्या पाहतोय शिवकालीन पाहिल्या आहेत आपल्या महाराजांचं पाय याच पायाला स्पर्श झाले होते कारण की महाराजांची पालखी औसेपची पालखी रायगड किल्ल्यावरती आली या महादरबारमध्ये उतरली जायची आणि इथून एक जय विजय घोषित केला जायचा आणि मग महाराज इथून आपला प्रवेश दरवाजे दोन तोफेचा इशारा दिला जायचा आणि वरच्या लोकांना समजलं जायचं की महाराजांची पालखी आतून आलेली आहे म्हणतात बघा हा दरवाजा पाहतो दरवाजा आताचा आहे आर्कोलॉजी कर गव्हर्नमेंटने त्या दरवाजा बसून 2016 मध्ये दरवाजा बसवलेला आहे असा दरवाजा होता शिवकालीन मध्ये असं काही स्टेशन वगैरे आणि दरवाजा इथे बसवला गेला म्हणतात बघा दरवाजाचा आकार नागुरी वळणासारखा नागाच्या वळणासारखा दरवाजाचं नाव दिलंय महादरवाजा पण आकार दिला तर गोमुखी दरवाजा शत्रूला दरवाजा खालून दिसत नाही आजही आपण आलो तरी आपल्याला खालून दरवाजा दिसत नाहीये जोपर्यंत दरवाजा शत्रू येत नाहीये तोपर्यंत दरवाजा दिसताच कामाने म्हटला तो बघा आणि जर दरवाजा येथे आला आणि जर एखादा शत्रू आक्रम करायला लागला तर या दरवाजाला आपल्याला वरतून होल पाहायला मिळतील या होल मधून गरम तेल पित्ताचं पाणी किंवा भाले मारले जायचे याला म्हणतात गडीने किंवा महाराजांचं म्हणतात कोण म्हणे इथे आपण एक व्यवस्थितपणे एक पूर्णपणे एक ललकारी देऊया आणि आपण हा महादरवाजा पार करून 25% गड सर करणार होतो आपण ललकारी अशी की त्या काळामध्ये गेली जायची की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलपथांचा सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज जिजाऊंचा सुपुत्र भोसराय कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय सर गाईस या दादाने मस्त आपल्याला खूप भारी माहिती दिली दादा नाव काय तुमचं शशिकांत गोरे घेतलंस का प्रॉपर गाईस एक नंबर माहिती दिली सो खूप भारी वाटलं धन्यवाद दादा जय शिवराय मित्र तर चला आता आपण पुढच्या वाटेला जाऊ गाईस तुम्ही बघू शकता म्हणजे आपण महादरवाजाच्या आतमध्ये म्हणजे वर एंट्री केलेले सो एवढा भारी व्ह्यू आहे ना बघण्यासारखं खूप भारी आणि हे दिवस पाहायला आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोलाचं योगदान आहे कारण त्यांच्या मुले आज आपण इथे आहोत सो तुम्ही चौकसुद्धा बघू शकता काय का आला तर गाईस महाराजांचे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तोफसुद्धा बघू शकता पूर्ण दगडाचे आहेत गडावरती खाण्यासाठी आणि पिण्यासाठी म्हणजे आपले थंडा वगैरे सो मस्त भारी सोय केलेली आहे इकडे सर्व आणि सो जेवण पण इथे मिळते वरती गडावर जेवण करण्यासाठी इथून शॉप बघू शकता तुम्ही या शॉपवरून पण सुद्धा तुम्ही जेवण तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता आणि सो खूप भारी वाटलं चला आपण कोकम सरबत पित आहोत आता छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये मी शशिकांत गोरे तुमचं सहशिवरूपचं स्वागत करतो रायगड याच्या अगोदर आपण कधी पाहिला असेल नसेल पण रायगड किल्ला आपल्याला आज प्रत्यक्षात पाया आपण गडावरती आलेलो आहोत जे काही 4-5 पॉईंट आपण येताना पाहिले असतील गदात पण रायगड किल्ला शिवभक्तीने देखील पिकनिक पॉईंट नाही आहे रायगड एक तीर्थस्थान आहे मंदिर आहे कारण की मंदिरापेक्षा रायगड किल्ला पवित्र म्हटला जातो
गगन मारून सेल्फी काढतो ही दुर्लक्षणाने छत्रपती आहेत त्याच्यासमोर तू लावू शकत नाही म्हटलं तर बघा. आत्ताच आपण रायगड किल्ला पायथ्यापासून माथ्यापर्यंत आला ठीक आहे. समोरची बाजू झाली 2360 पायऱ्या सर केल्यात 1375 फुटावरती आलात. कारण की रायगडाची सरासरी उंची समुद्र सापाटीपासून 2851 फूट आहे. जेथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आलात 1375 फूट आलात आणि 3.5 किलोमीटर अंतर पार करून जी लोक पायथ्यापासून माथ्यापर्यंत पायी चालत येतात ना यांनाच रायगडाचा महत्वपूर्ण येतो. आणि जी लोक गडाच्या पाठीमागच्या बाजूने रोपेत बसून अवघ्या 4 मिनिटांमध्ये गडाच्या माथ्यावरती येतात ती गडाची पाठीमागची बाजू या लोकांना गडाचा महत्व कोण देत नाही बघा. या लोकांना विचारा की तुम्ही रायगड दर्शन कसं केलं. 4 मिनिटांमध्ये गडावरती आलो तासभर फिरलो आणि आपण निघून गेलो असं सांगतील बघा. पण जी लोक पायथ्यापासून माथ्यापर्यंत येतात यांना रायगडाचं महत्व कोण येतं म्हटलं आता बघा. येण्यापूर्वी आपल्याला समोर एक तलाव पाहायला भेटे. पण तुम्ही रायगड पाहताय. रायगडाचं मूळचं नाव रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर महाराजाने जावळीच्या मुरळीकडून 15 मे 1656 जिंकून घेतला होता. जावळीचं खुरं हे त्यावेळेला सुरुवात तरी कुठून होते कधी लिहून वाचून पुस्तकामध्ये ऐकलं असेल पण नेमकं आहे पुढे लगेच लक्ष देत नाही आहे. और रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड ही रायगड दक्षिण बाजू आहे. दक्षिणेला प्रतापगड प्रतापगडाचं मूळ चरा म्हटलं तर भरपेचा डोंगर. त्यानंतर जावळीचा किल्ला शिवरायाने अफजल खानाला मारला एक पराक्रम केला म्हणून त्या गडाचं नाव आजही पाहतो प्रतापगड. या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला कोकण दिवा जो संपूर्ण खालचा भूभागातून आलात ना या भूभागाला खरं म्हणतो जावळीचं खोरं म्हणतो. गाव दीडगावा उंच प्रचंड काळी या कड्यावरती गवत सुद्धा उगवत नाही. दोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पेक्षा रायरी ही दशगुणी उंच आहे. ऐसे देखुनी राजे संतुष्ट होके बोलले तक्ताच जागा हाजगड करावा. तक्त म्हणजे सिंहासन आणि सिंहासन म्हणजे राजधानी. 15 मे 1656 रायरीहून ते रायगडाचं नामकरण केलं. पायथ्यापासून गड 1200 एकर मध्ये आहे. वरचा पठार 100 एकर मध्ये आहे. आज आपण रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहिल्या असतील पण कुठची सह्याद्रीची पर्वतरांग या रायगडाला टच किंवा अटॅच कुठेही पाहता येत नाहीये. जर एखादा डोंगर रायगडाला टच असता तर गडावर शत्रू सहजपणे आला असं म्हटलं होतं बघा. म्हणून राजाने राजण निवड केली होती. कारण की रायगड एका खडकापासून तयार झालेला आहे. रायगड एका गुलाबाचा कळीपासून एक फूल तयार होतं तसा रायगड हा एका कळीपासून तयार झालेला आहे. याला कुठची पर्वतरांग जोडली नाहीये. रायगड किल्ल्याच्या आपण माथ्यावरती आलो समोर तलाव पाहायला भेटतोय. या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. आता या हत्तीला पाणी द्यायचं असेल हत्तीला आंघोळ करायची असेल तर या तलावामध्ये सोडलं जात होतं. म्हणून इतिहासामध्ये हत्ती तलाव म्हणतो आपण. आता हत्ती गडाव कसे आणले आणि हत्ती कशासाठी आणले होते याची माहिती आपण राजसत्रेवरती जेथे महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या ठिकाणी आपण सविस्तरपणे घेणार आहोत. जस्ट आपण आलो शिरकाई देवी मंदिर जवळ आणि स्वतः आपण शिरकाई देवीचं दर्शन घेणार आहोत. तुम्ही गाईज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक सुद्धा बघू शकता. आणि हा पूर्ण एरिया सुद्धा बघू शकता. स्वती पहिली बाजारपेठ आहे तिथून आपण जाणार आहोत. हा रायगड किल्ला रायरीचा डोंगर रायगड हा गड चढून गडावरती आला पण चढताना तो इंग्रज खूप दमला होता. डोक्याच्या पैशाने पायथ्यापर्यंत गेला पण रायगड चढून गडावरती आला आणि गडाच्या माथ्यावरती आला तर डोक्याच्या पैशाने पायथ्यापर्यंत गेला. पण याच नगरगाण्यासमोर त्याने 4 पायाचे बलाड याचे हत्ती पाहिले आणि शंका निर्माण झाला की मी जर 2 पायाचा माणूस असेल आणि मला जर हा गड चढता येत असेल मग या रायरीच्या डोंगरावरती किंवा महाराजांनी याच रायगड किल्ल्यावरती एवढा बलाट द्यायचा हत्ती कसं काय आणला. मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि राजांच्या दरबारामध्ये वाईट टोपी काढली आणि महाराजांना वाईट टोपी काढून तिवर वाण्याचा मुद्रा केला आणि इथल्या आतल्या मावळ्याला प्रश्न विचारला की रायगड केल्यावरती हा बलाट द्यायचा हत्ती कसा काय आला. अभि 2 पायाचा मारून मी थकलो पण डोंगरावरती हा 4 पायाचा हत्ती कसा काय आला. आवळे फार हुशार होते. आवळ्यांची फार दृष्टी होती. आवळ्या काय म्हणतात तुम्ही इंग्लिश मध्ये बोलता तुम्ही इंग्लिश मध्ये बोलता आणि मराठी मध्ये बोलतो आमच्यापेक्षा इंग्लिश बोलणारा 4 पट हुशार असतो. याचा उत्तर तुम्ही तुम्हाला आम्हाला येऊ शकत नाही. आता इंग्लिश बोलणारा इंग्रजाला काय कळलं. आपल्या महाराजांची दृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं लहानापासून मोठे करता येतं पण मोठ्यापासून कधी लहान करता येत नाहीये. जस्ट आपण आलोय महाराजांच्या दरबारात.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। रायगड किल्ल्याच्या सर्वात पवित्र आणि अति महत्वाच्या आपण दरबारामध्ये आलो आहोत। राजे छत्रपती झाले, राजे जगाचे पोशिंदे झाले। कल्पना करावं त्या काळचं वैभव या ठिकाणी दिसत असेल कसं, याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये। येथे 6,000 प्रजा बसली होती। हे संपूर्ण पैगवान होतं मखमली पैठणी कापडाने आणि गाव दिव्यांच्या दिव्याने आणि स्मशानाच्या उजेराने। हे संपूर्ण त्या काळामध्ये संपूर्ण भगभग पाहायला भेटलं असतं। आज त्या वैभव मध्ये आणि राजेच्या सदऱ्यावरती जर त्या काळचं वैभव आपल्या डोळ्यासमोर असतं तर त्या वैभवामध्ये आज आपण कसे दिसलो असतो याची कल्पना सुद्धा केली नसती। त्या 6,000 मावळ्यांच्या डोक्यावरती ते भगवे फेटे, कमरेला भगवी शाल गुंडाळली होती आणि प्रत्येक मावळा आपल्या राजांच्या शनिवारी सकाळी पहाटे आपले राजे छत्रपती होणार होते। प्रत्येक मावळा आपल्या राजांच्या आतुरतेने वाट पाहत होता। राजे आपल्या सकाळी पहाटे आपल्या स्नानगृहामध्ये स्नानग्रह केलं। राजे आपल्या रायगड किल्ल्याच्या असणाऱ्या देवांच्या राजे दर्शन गेले असतात। राजे भवानी मातेला साकडं घातलं, शिरकाई मातेला वंदन केलं, वाडेश्वरास राजे नतमस्तक झाले, शिरकाई मातेची ओटी भरली आणि राजांची मिरवणूक सवंगडी मावळ्यांसोबत या नगरखान्याच्या दरवाजेमध्ये उभे असते। तेव्हा इथे 6,000 मावळे बसलेले असतात। एक नजर त्या नगरखान्यातून जाते की राजांची 32 मनाच्या रक्त जडीत सुवर्ण सिंहासनावरती गेले असते। एक नजर कोपऱ्यावरती बसलेल्या 78 वर्षांच्या आपल्या आईवरती पडलेली असते। एक नजर बसलेल्या रहितेवरती जाते आणि राजांचं पाऊल या दरबाराला स्पर्श होत असत आणि प्रत्येक मावळा आपला भगवा बेटा काढून कमरेमध्ये वाकून राजांना मानाचा मुजरा होत असतो। राजे 6,000 मावळ्यांचे मुजरे स्वीकारतायत। राजांची चाल एका सिंहासारखी होती, राजाची नजर एका वाघासारखी होती। राजांचं सिंहासनाकडे पावलं पडत असतात, राजेच्या 32 मनाच्या सिंहासनाकडे गेले। एक नजर पुन्हा आपल्या कोपऱ्यामध्ये बसलेल्या आईवरती पडलेली असते। आपल्या आईने आपल्या शिवबाला पाहिला आणि आऊ साहेबांच्या डोळ्यातून नक्की आनंदाचे आशीर्वाद वाहिले असतील आणि आऊ साहेब नक्की म्हटले असतील अरे त्या शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारा शिवबा, तो शिवबा त्या 32 मनाच्या रक्त जडीत सुवर्ण सिंहासनावरती जाणार आहे। आईला बरी आनंद या दरबारासमोर काय होत असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये। एक नजर पुन्हा राजांची त्या रक्त जडीत सुवर्ण सिंहासनावरती गेली असते। एक नजर भरलेल्या रहितेवरती पडते आणि राजांचा पाय लटलटत आहेत, राजांचं अंतकरण भरून येत। अंतकरण भरण्याचं कारण एवढंच होत ज्या वीर मावळ्यांमुळे हे स्वराज्य घडलं, ज्या वीर मावळ्याने हे स्वराज्य घडवताना रक्ताचे पाट वहिले गेले त्यातला एकही मावळा या दरबारामध्ये राजाला कुठे दिसत नव्हतो। त्यांच्या बायका त्यांची मुलं या पैठणीच्या कापडामध्ये त्याच मखमली पैठणी कापडामध्ये आपल्या राजाला दिसत होत्या आणि राजांचं पाय लटलू लागले आणि त्या सिंहासनाच्या पायऱ्या चढताना आपल्या आऊ साहेबा नक्की म्हटले असतील आऊ साहेब आम्ही सिंहासनाची पहिली पायरी चढतो, जो मावळा आम्हास म्हणणारा राजा लाख मेला तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असा म्हणणारा माझा बाजी आज दरबारासमोर दिसत नाहीये असा मावळा म्हणणारा अहो राजा आसऱ्या जीवाच्या कामगिर आपण, मग राजा आमचं काय काम ते काही नाही, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या राहिवाचं असा म्हणणारा माझा ताना हे दरबारासमोर दिसत नाहीये असा म्हणणारा मावळा राजा तुमची कापडाबेंनी सार्थक झालो तो जीवा काशी याच मखमली पैठणी कापडामध्ये आज आऊ साहेब आम्हाला दिसत नाहीये। या अशंक वीराचे राजे नाव घेत देखील लटलटत्या भयाने 32 मनाच्या रक्त जडीत सुवर्ण सिंहासनावरती आपले राजे उजवा उभा ठेवत आहेत। राजे छत्रपती झाले, राजांच्या अंगावरती देखील सोनेरी छत्र छत्र उभं केलं, राजांच्या अंगावरती 7 नद्यांचं 7 समुद्रांच्या नद्यांचा अभिषेक घातला गेला आणि राजांच्या अंगावरती 1,000 मोहऱ्या उधळल्या गेल्या। या नगरखान्यावरून सनई चौकड्या नगारे वाजू लागले आणि त्याच नगरखान्याच्या कोपऱ्यातून या 6,000 प्रजेसमोर एक जुल्फिकदार मात्र ललकार देतो, माझ्याकडून सर्वांनी जे बोलायचंय ललकार यायची होती की महाराज प्रौढ प्रतापपुरंद क्षत्रिय कुलावथांस शिवस्वराधीश्वर महाराजा विराज जिजाऊंचा समुद्र भोसराय कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। वीर छत्रपती संभाजी महाराज की जय। राष्ट्रमाता साहेबांचा विजयासो असे या दरबारामध्ये काही झुटून लेकर देऊ लागतात
32 वर्षाचा सिंहासन औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खानाने घनाचे गाव करून घेऊन गेला म्हटलं होतं बघा. आता या दरबारामध्ये अशी इकोसिस्टम आहे की या सिंहासनाच्या मधलं अंतर आणि नगरखान्याच्या मधलं अंतर हे अंतर पहिलं 200 ते 250 फुटाचं अंतर आहे. पण कोणताही मावळा त्या काळामध्ये पैकवा नसल्यामुळे माईक लाईक सिस्टम नसल्यामुळे कोणताही मावळा त्या कोपऱ्यातून कुजबुजला तरी तो आवाज महाराजांच्या समोर जायचा. महाराजांनी छोट्याशा आवाजामध्ये बोलले तरी बसलेल्या खाण्याकडून आवाज जायचा. तो आपल्याला आवाज इथे प्रत्यक्ष बघायचा. त्या काळामध्ये ओपन होतं पैकवन होतं. आता पूर्ण ओपन पाहायला भेटतंय. आजही तो आवाज येतो पण शांत ठेवावी लागते. जर मी तिथून त्या कोपऱ्यातून कागद फाडला तुम्ही ते उभे राहणार सगळेजण. जर त्या कागदाचा आवाज तुमच्यापर्यंत आला तर ज्याने हे रायगड बांधलेलं आहे ते हिरोजींसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. जर आवाज आला तरच, नाही तर कोणी टाळ्या वाजवायचं नाहीये. मी तिथून छोट्याशा आवाजामध्ये बोलणार आहे. जर तुमच्या कानापर्यंत तो आवाज आला तर मी तिथून एकटा बोलणार आहे. पण तुम्ही मला इथून 30 माणसं बोलणार आहात म्हणजे मला आवाज तिथे कसा गेला पाहिजे? एकदम जोरात गेला पाहिजे. जर कोणाकडे कागद असेल शिवभक्तांकडे तो कागद मला द्या. मी तिथून तो कागद पडणार आहे. हे गप्पा सर जय जय महादेव. जय भाई जिवंत इतिहास आहे भाई. एवढे लांबशा आवाज येते याना काव गोष्ट ना भाई. वज्रचुडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता वीरमाता माँ जिजाऊ साहेबांचा विजय असो. माँ जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित नेलंकार मंडित शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमद श्रीमद श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. गर्भशास्त्र मंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंदर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. नमो पार्वती पदे हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. तर गाईस तुम्ही हा एरिया सुद्धा बघू शकता. इथे मला तर वाटतंय घरं होती कारण आपल्या सोबत गाईड नाहीये. तर मला तुम्हाला सांगायला लागेल. मला एवढा काही माहिती नाही, फर्स्ट टाइम आलो त्याच्यामुळे. तर इथे घरे वगैरे असायचे. तर काय आता आपण आहोत सिंहासनाच्या चौरथाच्या मागील बाजूस. तर मागच्या बाजूस हा छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते असं तर वाटतं इथे. कारण आपण फर्स्ट टाइम आलो आहे, इथलं काही एवढं नॉलेज नाही आहे. पुस्तकी ज्ञान आपल्याला आहे भरपूर, पण ते इथं आल्यावर डायरेक्ट रियालिटी दिसते. कारण 350 वर्षापूर्वीचं हे सर्व 400 वर्षापूर्वीचं सर्व हे बांधकाम आहे. तर बरंच वर्ष झाली या गोष्टीला. म्हणजे पूर्ण हा असा रायगड किल्ला पवित्र आहे. तर गाईज याच ठिकाणी मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना 3 एप्रिल 1680 रोजी देवाज्ञा झाली असे मानले जाते. दिस इज द प्लेस वेअर फाउंडर ऑफ मराठा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज इज बिलीव टू हॅव टेकन इज लास्ट ब्रेथ ऑन 3rd एप्रिल 1680. सो गाईज
खूप वेगळं वाटलं, खूप वेगळं वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे आपले प्राण सोडले, तर बघू शकता. तर काय जिथे महाराजांच्या काळात धान्य ठेवले जात असत, काय आतमध्ये पैसे टाकले. मग पैसे भाई धान्य कोटा रे, पैसे आपण म्हणून टाकाल. पैसे आहेत ना, कलबत का नाही तो. चेंबर ऑफ सिक्रेट डिस्कशन कलबत का ना भाई, सिक्रेट गोष्टी याद सांग. सर्वात मोठा बादशाह म्हणजे आदिलशहा. औरंगजेब म्हणतो, औरंगजेबाचं नाव घेतलं की गावागाव पळायचे, परंतु ते औरंगजेबाच्या छावणीमध्ये गेले आणि औरंगजेबाच्या शत्रू सारखे पूर्णपणे वेश बदलला. ते औरंगजेबाच्या छावणीमध्ये गेले आणि त्या औरंगजेबाच्या दाढीला कधी हात लावून तरी त्या औरंगजेबाला सुद्धा कळलं नाही. म्हणजे किती हुशार असतील याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. एवढंच नव्या, तिच्यासोबत आपण सात फेरे घेतले, तिच्यासोबत आयुष्यभर एका सोबत आपण कांदा भाकरी खाली, त्या बायकोला सुद्धा कळून नाही दिलं की आपला नवरा सोळाची भरू काय. म्हणजे कल्पना करा किती हुशार, किती चालक असतील. आजूबाजूच्या गडकिल्ल्यांच्या काही गुप्त चर्चा आणायच्या, महाराजांपर्यंत कशा पद्धतीने जायच्या की बाल्यकिल्ल्यावरती कुठेही सांगत फिरत नसायचे, कारण की आजही म्हणतो भिंतीला कान असतात. या कानाची बातमी त्या कानाला आणि त्या कानाची बातमी या कानाला जाता का म्हणे. म्हणून जी काही 15-20 मिनिटं जी काही चर्चा केली जायची ती आत्मच्या रूममध्ये केली जायची. मित्र इतिहासामध्ये गुप्त खलबत खाना म्हणतो, मित्र इतिहासामध्ये गुप्त खलबत खाना म्हणतो. बघा काही कालांतराने महाराजांच्या काळामध्ये भूत असल्यामुळे कोणताही राजा असेल तर सिंहासनावर बसताना भूत काढून बसू शकत नाहीये. ही मूर्ती बाहेर बसवली जाते. या मूर्तीची स्थापना केली इंदिरा गांधीच्या हस्ते 1974 ला. वरचं छप्पर पाहायला भेटतं भिडे गुरुजी सांगलीचे. भिडे गुरुजी 2012 मध्ये छत्र आता बसवलेला आहे. आपण सिंहासनात महाराजांच्या मूर्तीला सिंहासनाला हार पाहिला असेल, या मूर्तीला सुद्धा हार पाहायला भेटतो. समोर एक समाधी आहे, समाधीला सुद्धा महाराजांची हार पाहायला भेटेल. हा हार आहे तो सांगली शिवप्रतिष्ठा. भिडे गुरुजींची लोक 365 दिवस सकाळी पहाटे येथे राजांची देवपूजा केली जाते. महाराजांना ती हार सरवून जातो आणि तिथून पुन्हा परत जातात. ती देल्या 365 दिवस एकही दिवस चुकत नाही. रोज सकाळी पहाटे इथे अलग अलग गावातले अलग अलग लोक येतात. एकाच दुकानातला हार गडावरती येतो म्हटलं जातं पूर्णपणे. हा समोरचा तो मोकळा परिसर दिसतो ना, होळीचा माळ. शिमगायला मार्च मध्ये आम्ही होळी पेटवतो. आज होळी होळी कशी प्रथा आहे की आपण हाताने नारळ काढत नाहीये, शेपटीने लांब शेकोटी घेतो मग नारळ बाय करतो. त्या काळामध्ये येथे समोर होळी पेटवली जायची, पण स्वराज्याचा नियम होता की जोपर्यंत इथली होळी पेटत नाही तोपर्यंत सोनगड, मानगड, निंगाणा, तोरणा, राजगड इथली होळी पेटत नसायची. एकदा इथली होळी पेटली प्रत्येक ठिकाणी होळी पेटली जायची. राजे समोर बसली राहायची, समोर होळी पेटली जायची. कारण की होळीचा सण म्हणजे हा खूप मोठा साजरा केला जायचा. पुढे बाजारपेठ आहे, लांबी पाहिली 800 फूट, रुंदी पाहिली 40 फूट, डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22 44 दुकान आहेत. पाठीमागे मकान आगे दुकान, दोन टाईपची बाजारपेठ आजही पाहतो. आज आपण ती बाजारपेठ उंचावरती खातो, कारण की त्या काळची लोक रुबाबदार होती. घोड्यावरती बसून बाजार केला जायचा. म्हणून तिची हाईट पाहिली तर घोड्याच्या आकाराची बाहेर बाजारपेठ पाहायला भेटते. तिथून पुढे गेलात की जगदीश्वराचं मंदिर, लांबून काय दिसते मस्जिद पाहायला भेटतं. आतमध्ये शिवलिंग आहे, शंकराचे पिंड आहे. तसं का बांधलेलं आहे, कारण की चारी बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगाने गेलेलं आहे. जर एखाद्या मुस्लिमांनी पाहिलं तर त्याला मस्जिद वाटलं पाहिजे. त्याचा आकार तसा दिलेला आहे. त्याने रायगडाचं बांधकाम केलेलं आहे सेवेचे ताई तर्फ हिरोज इंदूकर. गड बांधण्यासाठी रायगड हिरोजीने रायगड बांधण्यासाठी स्वतःचा घरदार विकला, स्वतःचा वाडा विकला, स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि हिरोजीने याच रायगड किल्ल्यावरती आपल्या फॅमिलीला घेऊन आले. आणि हिरोजीने राजाने विचारलं, तुम्ही सोन्याची नगरी बांधून दिली, तुम्हाला काही बक्षीसपत्र हवंय, तुमच्या तोंडून मागून घ्या. धन दौलत आज राजे दागावाचे वतनदाऱ्या, सोन्याने काय पाहिजे पाहिजे ते मागून घ्या. हिरोजी म्हणतात, नाही राजा, तुमचं दैवत या आमचं दैवत तुम्ही. ज्या राजमार्गाने तुमची पावलं त्या मंदिरात पडतील. सूर्योदयाच्या साक्षीने तुमच्या उजव्या पावलाची धूळ हे सदैव माझ्या मस्तकी बसेल. तर गाईज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ सुद्धा तुम्ही बघू शकता. तर गाईज जस्ट आपण आलोय जगदीश्वर मंदिराजवळ.
आणि स्वतः आपण हातमाळे जात आहोत. आणि हा जगदीश्वराचं मंदिर शिव मंदिर आहे आणि बनवण्याची टाईप वेगळी होती. काही हा मंदिर बनवला गेला आहे ना तो मस्जिद टाईप आहे, कारण शत्रूंना वाटायला नको की इथे आपले मराठी स्वराज्यातील म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज राहतात. कारण शेवटीला हा किल्ला बनवण्याचा एक उद्देश वेगळाच होता. जो मंदिर बघू शकता. चला आता आपण आतमध्ये जाऊ. आणि शिव मंदिरासमोर जे जगदीश्वराच्या मंदिरासमोर एक नंदी सुद्धा आहे. आणि सो आता चला आपण मंदिरात एंट्री करणार आहोत. आणि तुम्ही हनुमंताची मूर्ती सुद्धा बघू शकता. गाईज जस्ट आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ. आणि सो समाधीचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत. आणि समाधी जगदीश्वराच्या मंदिरासमोरच आहे. गाईज तर तुम्ही गडावरील टकमक टोक सुद्धा बघू शकता. या टकमक टोकावरून या टकमक टोकाचा वापर अशा गोष्टीसाठी केला जात असेल जो स्वराज्यात गद्दारपणा करत असेल, स्वराज्याच्या विरुद्ध असेल, किंवा स्वराज्यात कोण अत्याचार करत असेल किंवा शत्रू असतील तर त्यांना या टकमक टोकावरून शिक्षा दिली जात असे. आता आपण जस्ट निघत आहोत. मगाशी गड उतार होताना मोबाईल माझा झाला स्विच ऑफ, हे चार्जिंग संपली पूर्ण, तर तिथे ब्लॉग आपल्याला कंटिन्यू करता आला नाही. तर खाली आलो गावात, तर गावात मोबाईल चार्जिंगला लावला 5 मिनिटासाठी, 5 मिनिटात झाली ती झाली होई. चला गाईज आताचा ब्लॉग सुद्धा आपण इथेच एंड करू. आणि सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. चलो बाय.